ठाण्यातल्या दिव्यातली ही खड्ड्यातली मॅरेथॉन. खड्ड्यातली मॅरेथॉन ऐकून आपल्याला विचित्र वाटेल, पण दिव्यातल्या खड्ड्यामुळे भाजपनंच या मॅरेथॉनचं आयोजन केलं. खर तर ठाणे महापालिकेत भाजप आणि सेना एकत्र आहेत, पण मुंबईप्रमाणे इथंही कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. खर तर दिव्यात गेली 5 वर्ष सर्व प्रमुख रस्त्यांवर इतके खड्डे आहेत की धड पालिका प्रशासन इथे लक्ष देत नाहीये आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष देत नाहीयेत. आणि अशा तऱ्हेने ह्या पालिका अधिकाऱ्यांचं आणि इथल्या लोकप्रतिनिधींचा जाग येण्यासाठी आम्ही हा निषेध मॅरेथॉन इथे आयोजित केलेला आहे. दिव्यातल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण आहेत. तक्रारी करूनही महापालिका लक्ष देत नसल्यानं संताप व्यक्त करण्यासाठी लोकही या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले आहेत. इथे चालण्यासाठी व्यवस्थित रस्ताही नाहीये, कारण की जी आता मॅरेथॉन आम्ही ठेवली होती ती धावण्यासाठी होती, पण इथे खड्डे एवढे पडलेले आहेत की मुलं धावू शकत नाही. जखम होऊ शकते, जखम झाली असती म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही चालत जा जेणेकरून कोणालाही त्रास होऊ नये. खड्डे आहेतच आहे, काम काही होत नाही, फक्त आश्वासने मिळतात आणि नगरसेवकांनी तर अजूनपर्यंत अशी मनोसक्त अशी कामं काही केलेली नाहीयेत. महापालिका निवडणुकीला 6 महिने बाकी आहेत, त्यामुळे मुंबईपासून सुरू झालेला कुरघोडीचा सिलसिला आता दिव्यापर्यंत पोहोचलाय. इथे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं खड्ड्यांमधल्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. शेवटी काही मीटर धावल्यानंतर या धावपटूंना असं सांगण्यात आलं की तुम्ही आता धावू नका, कारण पडाल आणि त्याच्यामुळे चालत चालत या धावपटूंनी ही मॅरेथॉन पूर्ण केली. मात्र या रस्त्यांची जर का अवस्था पाहिली तर खरंच इथे रस्ता नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे का असा प्रश्न सहजी कोणालाही पडेल. कॅमेरामन विनय राजभरसह मिलिंद भागवत, एबीपी माझा, दिवा, ठाणे.